नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माफ करा कारण थोडीशी गॅप मी घेतलेली आहे दुसऱ्या एका कामामध्ये थोडासा बिझी होतो चांगली कामं करतो आहे आत्ता सांगत नाही थोडीशी खिचडी शिजू देत मग मी तुम्हाला नक्की शेअर करीन पण एवढाच विश्वास ठेवा काहीतरी समाज उपयोगाच्या कामासाठी जोरदार प्रयत्न करतो आहे म्हणून क्रिकेटवरचं लक्ष किंचित दूर झालेलं आहे तेवढ्या फ्रिक्वेंटली मी क्लिप्स करत नाही याच्याबद्दल माफी मागतो परंतु आता क्रिकेटविषयी बोलायलाच पाहिजे कारण आय पी एलचे रंग परत एकदा दिसू लागलेले आहेत वेगवेगळ्या टीमच्या वेगवेगळ्या वेग कला दिसू लागलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याविषयी बोलणं हे गरजेचं आहे त्यामुळे गरजे विकेंडला हा थोडासा तुम्हाला खाद्य पुरवतो आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही क्रिकेटचं बौद्धिक खाद्य त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मी जे म्हणलं की विविध रंग दिसायला लागलेत ह्याच्यामध्ये ज्या संघांनी आपली संघ बांधणी करत असताना बॅटिंगबरोबर बॉलिंगचाही विचार केला आहे त्या संघांना मला वाटतं बऱ्यापैकी स्थैर्य मिळालेलं दिसतं आहे पहिल्यापासून मी दोन संघांचं नाव घेतलेलं आहे चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल आत्ता चेन्नई सुपर किंगने काही सामने गमावले जरी असले दोन सामने त्यांनी गमावले तरीही त्यांच्या टीममधलं सातत्य हे परत दिसणार आहे कारण त्यांच्या टीममध्ये बॅलन्स आहे त्यांच्याकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत राजस्थान रॉयलनी एक सामना गमावलेला आहे तरीही तो सामना गमावल्यानंतरही तो संघ डगमगणार नाही कारण त्यांच्या संघामध्ये बॅलन्स आहे असं माझं मत आहे मुंबई इंडियन्सला अखेर विजयाचा मार्ग सापडलेला आहे दोन सामने लागोपाठ जिंकल्याने त्यांच्या जीवात जीव आलेला आहे हे म्हणत असतानासुद्धा त्या संघामधल्या बॉलिंगचे विकनेस अर्थात बुमराचा अपवाद वगळता बुमरा संपूर्णपणे वेगळ्या क्लासचा बोलर झाला आहे आणि त्याची दहशत आहे आत्ता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सुद्धा पण तरीही मुंबई इंडियन्सच्या बोलिंगमध्ये अजूनही तेवढं स्थैर्य वाटत नाही आहे आणि त्याचबरोबर बँगलोरच्या टीममध्ये सुद्धा ते स्थैर्य वाटत नाही एकीकडे त्यांचे बॅट्समन धावा आहेत परंतु त्या धावांची राखण करणं हे त्यांना जमत नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींविषयी माझं थोडंसं बारीक लक्ष आहे गेल्या क्लिपमध्ये आपण मयंक यादवविषयी बोललो होतो बऱ्याचशा जणांनी बरेचसे सल्लेसुद्धा दिले होते की आता त्याच्याकडे लक्ष द्या त्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपला घेऊन जा काही जण म्हणले त्याला थांबवा तयार करा आणि ऑस्ट्रेलिया सिरीजला घेऊन जा आणि त्यावेळेला मनात मी एवढंच म्हणत होतो अरे थांबा जरा घाई करू नका दर्जेदार बोलर आहे वेगवान गोलंदाज आहे त्याच्याकडे भारतीय संघाच्या व्यवस्थापनाचं एन सी एचं सिलेक्टर्सचं बी सी सी आयचं सगळ्यांचं लक्ष आहे परंतु त्याच्या बाबतीत घाई करायला नको कारण अखेर तो फास्ट बॉलर आहे फास्ट बॉलरला दरवेळेला सांभाळून राहावं लागतं छोट्या मोठ्या इंजुरीज त्यांना पकडल्या जाऊ शकतात आत्ताच्या घडीला मयंक यादवला तशीच एक दुखापत झालेली आहे त्यामुळे सुरुवातीला ही दुपा दुखापत छोटी वाटते आणि ती छोटीच राहू देत अशा माझ्या सदिच्छा त्याच्या पाठीशी आहेत परंतु तो प पुढचे एक दोन सामने खेळत नाही आहे ह्याचाच अर्थ असा की फास्ट बॉलरला ह्या सगळ्या त्रासातून जायला लागतं सर्वात अवघड जर का कुठली गोष्ट असेल क्रिकेटमध्ये तर ती फास्ट बोलिंगची असते कारण त्याला जो दम लागतो तो दम खूप जबरदस्तचा लागतो त्याला जी मेहनत लागते त्याच्याचबरोबर दम सास लागतो त्या सगळ्याच गोष्टी एका वेगळ्या पातळीवरच्या लागतात त्यामुळे मयंक यादवकडे लक्ष दिलं जाईल त्याला सर्वतोपरी काळजीत घेतलं जाईल आणि त्याची योग्य डेव्हलपमेंट केली जाईल ही मी तुम्हाला खात्री देतो कारण बी सी सी आयचं ओव्हरऑल मॅनेजमेंट त्या दृष्टीने सक्षम आहे असं माझी खात्री आहे मुंबई इंडियन्सच्या दोन विजयांनी मला सुखावायला झालं कारण अखेर तो संघ असाही नाही आहे की कुणी येऊन टपली मारूनही जावे परंतु त्यांच्या बॅटिंगमध्ये जो दम आहे तो दम जर का खरा दिसायला लागला तर मला वाटतं ते समोरच्या टीमला आडवा टा पाडू शकतात त्यांच्या नुसत्या बॅटिंगच्या जोरावर तरीही बॉलिंगमधले त्यांचे विकनेस हे लपून राहणारे नाही आहेत आणि याच्यामध्ये एकीकडे बुमरा असा आहे की जो खणखणीत नाणं आहे प्रत्येक सामन्यामध्ये तो खरोखर एखाद्या कॅप्टनचा तो ड्रीम असल्यासारखं आहे आपल्या संघामध्ये बुमरा असला तर माझ्या चार ओव्हर या ॲशर्ड आहेत अशीच गोष्ट बोलायला लागते आणि त्यातनंही बुमरा जेव्हा महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक ना दोन पाच विकेट काढतो चार ओवरमध्ये पाच विकेट म्हणजे खूप जास्त होतं पण ती ती सुद्धा बुमरानी करून दाखवली परंतु दुसऱ्या बाजूनी तेवढा सपोर्ट त्याला मिळत हो नाही मधवालला गेल्या वर्षी खूप छान प्रकारे रिस्पॉन्ड केलेलं होतं मुंबई इंडियन्सनी आणि त्याचबरोबर मधवालनी त्याची परतफेड केलेली होती पण दरवर्षी त्याच्या या गोलंदाजीला तेवढं यश मिळेल असं नाही कारण समोरच्या संघातल्या खेळाडूंनी त्याचे बारकावे हे हेरून त्याच्यावरती हल्ला केलेला आहे मुंबई इंडियन्सचा खरा प्रॉब्लेम त्यांच्या स्पिन डिपार्टमेंटमध्ये आहे राजस्थानमध्ये तुम्ही बघा एकीकडे एक अश्विन आहे दुसरीकडे चहल आहे दर्जेदार दिल्लीमध्ये सुद्धा कुलदीप यादवनी गेल्या सामन्यामध्ये काय करून दाखवलं हे आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांनी अप्रतिम बॉलिंग केली अप्रतिम बॉलिंग कारण न निकोलस पुरणसारख्या खेळाडूला एका सुंदर बॉलवरती बोल्ड करणं ही सोपी गोष्ट नाही सिरावलेल्या के एल राहुलला बाद करणं सोपी गोष्ट नाही या सगळ्या गोष्टी एक दर्जेदार स्पिनर करू शकतो तसा दर्जेदार स्पिनर हा मुंबई इंडियन्सकडे नाही आहे मुंबई इंडियन्स सारखा त्याच्या शोधात आहे परंतु तो जो एक वैगुणण्याचा भाग आहे तो त्यांना त्रास देणार आहे त्यामुळे ते रन्स करू शकतील त्याची पाठराखण करणं बँगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्सला थोडंसं ट्रिकी राहणार आहे असं माझं मत आहे पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा ही स्पर्धा आता सरकत चाललेली आहे कारण आता तीन आठवडे जवळजवळ होत आलेले स्पर्धा चालू होऊन आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला रंग दिसले त्या रंगांमध्ये ज्या टीममध्ये बॅटिंग बोलिंग दोन्हीचं स्थैर्य दिसतंय त्यांना मला वाटतं असं काय अडचणीतनं मार्ग काढणं ही टी ट्वेंटी अशी गोष्ट एक लक्षात घ्या की जिथे कुठला संघ असा नाही की आम्ही सटासट सगळ्या मॅचेस जिंकणार हे शक्य नाही कारण कुठल्या सामन्यामध्ये कुठल्या बॅट्समनला किंवा बॉलरला एकदम क्रिकेट कृपा करेल आणि त्याला विजयाकडे घेऊन जाईल हे सांगता येत नाही परंतु या ज्या दोन टीम मॅच सी एस के आणि राजस्थान रॉयल यांना ते स्थैर्य मिळालेलं दिसतंय माझी मतं मी तुम्हाला सांगतो आहे या वीकेंडला मोठी मॅच होणार आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई आणि ह्याच्यामध्ये गंमत काय होतं आहे आता धोनी जो आहे ना तो शेवटची ही प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे जणू काही स्टेडियमची त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तो चक्क स्वतःचे फोटो काढून घेतो आहे त्यातनंही जेव्हा रविवारी मुंबई विरुद्धच्या मॅचला तो वानखेडेला पोचणार आहे त्यावेळेला थोडासा किती जरी तो भावनांवरती नियंत्रण ठेवणारा माणूस असला तरी थोडा इमोशनल होणार आहे कारण या ग्राउंडचा आणि दोन हजार अकरा विजेत त्या वर्ल्डकपचं एक वेगळं नातं आहे याच मैदानावरती तो भन्नाट खे इनिंग खेळून विश्वविजेते पदाचं स्वप्न त्यांनी साकारलेलं होतं तिथं तो आता शेवटची मॅच खेळणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा भावनिक होणार आहेत ज्या ग्राउंडवरती सचिनला भरभरून प्रतिसाद मिळाला आत्ताच्या घडीला अगदी हार्दिकला शिव्या पडताय तर रोहीचं कौतुक होतं आहे त्या मैदानावरती ब महेंद्रसिंग धोनीलासुद्धा एक जबरदस्त मानवंदना मुंबईचे क्रिकेटवेडे प्रेक्षक देणार आहेत आणि ती बघायला खूपच मजा येणार आहे माझं या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष असतं या आठवड्यामध्ये मी जे म्हणलं की मी क्लिप करू शकलो नाही त्याचं कारणही असंच होतं माझ्या क्रिकेटर मित्रांना मी भेटायला गेलेलो होतो मुंबईला कोणाला ते आता सगळं सांगत बसणार नाही कारण त्या थोड्याशा मैत्रीतल्या गुपिताच्या गोष्टी असतात पण सगळ्यांना आंब्याचं जेवण हेच त्यांच्यासोबत करून आलेलो आहे काही जणांना आंब्याच्या पेट्या दिलेल्या आहेत वर्षभर मी कुठला मस्का पॉलिश करत नाही परंतु उत्तम प्रतीचा आंबा जो माझा देवगडून येतो तो आंबा त्यांना देण्यामध्ये एक मला सुख असतं कारण हापूस आंब्याच्या नावाखाली आहो यांना काहीही देतात यांना कळत पण नाही की खरा हापूस आंबा काय असतो ते मित्र म्हणून मला असं वाटतं की मी त्यांना ती गोष्ट दिली पाहिजे त्यामुळे या सगळ्यांना आत्ता देऊन मुंबईहून मी पुण्याला परतलेलो आहे आणि मग तुमच्यासमोर ही क्लिप सादर करतो आहे एकीकडे एक संध्याच्या संध्याकाळच्या मॅचमध्ये काय होणार याची हुरहुर आहे दुसऱ्याकडे रविवारी मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचला काय रंग दिसणार कारण एकीकडे एक मुंबईचे एकदम हार्ड कोअर निळे कपडे घालून मैदानात हजर होणारे प्रेक्षक आणि दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या प्रेमाखातर वानखेडे स्टेडियमवर येणारे प्रेक्षक त्यांनी कपडे भले निळे घातले तरी धोनीला मात्र ते चिअर नक्कीच करणार आहेत तो आपल्या सगळ्यांचा लाडका खेळाडू आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप मजा येणार आहे याचा आनंद या, या विकेंडला मी घेणार आहे तुम्ही घेणार आहात की नाही मला एवढंच सांगा मी ज्या स्थैर्याच्या गोष्टी मांडल्या की ज्यांच्यामध्ये बॅटिंग बोलिंगचं स्थैर्य आहे त्या संघाला पुढं जाताना आपण बघणार आहोत ती गोष्ट आपल्याला पंजाबमध्ये थोडीशी कमी दिसते ती गोष्ट आपल्याला दिल्ली किंवा लखनौच्या टीममध्ये थोडीशी कमी दिसते आहे कुठं बॅ बै, बॅटिंग गडबड करते आहे कुठं बॉलिंग गडबड करते के के आरच्या बाबतीत तसं नाही आहे राजस्थानच्या बाबतीत तसं नाही है। आहे सनरायझर्स हैदराबाद बऱ्यापैकी बॅलन्स टीम आहे एक दोन मॅचेस त्यांनी गडबडीत घालवलेल्या आहेत पण मला असं वाटतं पहिल्या पाच टीममध्ये उगाचंच ती टीम नाही आहे त्यामुळे या पाच संघांना खालचे संघ किती रेटा देत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये हे बघायला मजा येणार आहे म्हणून त्याच्याकडे माझं लक्ष असेल तुमचं लक्ष कोणाकडे असेल मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूबचं अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे या वीकेंडला चेन्नईविरुद्ध मुंबई मॅचचा आनंद घेऊयात आणि आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ या दडपणाखाली या अपेक्षांच्या ओझ्याखाली कसा बहरतोय किंवा फुसका बार ठरतोय याचा आनंद घेऊयात बाय बाय